गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि करुणा, तुला माहिती आहे का, कुठलाही सण उत्सव असो किंवा काहीही असू देत, पोलिसांना अहोरात्र 24 तास तिथे थांबावं लागतं उन्हातानामध्ये. पण या सर्व पोलिसांसाठी आज दसऱ्याच्या दिवशी एक खूप गुड न्यूज आहे. राज्य शासनानं हजारो पोलीस हवालदारांसाठी महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्ष सेवेनंतर सुद्धा त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहोचता येत नव्हतं. पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यात सुमारे 45,000 हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांना होणार आहे. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येनं मिळाल्यामुळे एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांची गरज भागेल, तसंच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्ये सुद्धा भरीव वाढ होणार आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानं या संदर्भातील प्रस्तावावर गेल्या 6 महिन्यांपासून काम सुरू होतं.